पण एकटा जीव सदाशिव मधला हा सगळा भाग दादांनी इतका सुंदररित्या रंगवला होता, त्याच्यामधले सगळे संवाद. आणि अगदी स्पष्ट बोलायचं तर दादांचं असलं तरी तुम्ही सुद्धा हसताना खुसूखुसू हसताय, पण मी पाहिलंय शनिवार पेठेतच वाढलोय मी पण, दादांचे सगळे रौप्य महोत्सवी चित्रपट अलका चित्रपटगृहात झाले. आमच्या शेजारी एक टिपिकल साठे नावाचे गृहस्थ राहायचे, अत्यंत चुकीचं बोलायचे, काय ना दादा म्हणजे छे 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 सगळं अंडरबेल्ट वगैरे, असं अगदी साजूक तुपातलं बोलणं होतं. आणि नेमके तेच मला एक दिवस चित्रपटाची गॅलरी उतरताना दिसले, म्हटलं काय हो साठे, नाही काय वाईट आहे ते बघायला आलो होतो म्हटले. असंच हसणं ठेवा इथून पुढं, आपण सगळ्यांनी हे बघितलंय. असंच होत ये जंगल जंगल, त्या जंगलात झालं मंगल मंगल, वाघ शिंव हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं शिंव आलं हत्ती आलं घोलं आलं ऊंट आलं माकड आलं खोकड आलं बोकड आलं लबाड लांडग ढोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय लगीन करायचं स्वंग करतय कसं ढोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय लांडगा नवरा न शेळी नवरी चोईवर पाशिंग ठरना चोईवर पाशिंग ठरना आणि नवरीला लुकड पुरना ये सासूचा शालू सासऱ्याचा पटका सासूचा शालू सासऱ्याचा पटका निगाळ सोडून लांब करतय कसा ढोंग करतय पाड लांडग ढोंग करतय तांदूळ वाटतोय ससा करवली हरणी म्हणती बसाजी हरणी म्हणती बसा न ढोपळ हसवल म्हणतोय हसाजी ये वाकाचा ताशा शिवाचं ढोलग ताशा शिवाचं ढोलग पिपानी संग ठाम करते कस स्वंग करते लपाड लांडग ढोंग करते बघा घटका भरली तिथं तरी पी फडजी मिळणा कुठ हो फडजी मिळणा कुठ आगाऊ काढाव तडकन कुठ हो पाठ गातोय मंतर म्हणतय अरे ती पाठ गातय मंतर म्हणतय फुकाड पसरून भाव करतय कसा स्वंग करतय लबाड लांडग ढोंग करतय झाला वसाड सारा पलत सुटलंय भराड पळत सुटलंय भराड लांडगा शेळीच करतोय फराळ माणूस काय बोला बोला अन काढाव काय अरे माणूस काय अन काढाव काय अरे जाईल तिकड बॉम करतय कस कोण करतय लबाड लांडग ढोंग करतय कसं लबाड लांडग ढोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय कसं लबाड लांडग ढोंग